पेठ तालुक्यातील मुरमटी गावाला आजच्या स्थितीत देशाला 75 वर्ष पूर्ण होत देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना खेड्यांमध्ये रस्त्यांची सुविधा नाही, त्याचा परिणाम मात्र सर्वसामान्य गावकऱ्यांवर होतोय. मुरमटी पाड्यात जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नाही, त्यात पावसामुळे रस्त्याची वाट लागली आहे आणि मुख्य गावातील दळणवळणाचा रस्ता या नदीवर पूल नाही, यामुळे नागरिकांची ये जा होण्यासाठी हेळसांड होते. तर मुरमटी गावामध्ये 300 लोकसंख्या आहे, तरी प्रशासनानं गावाकडे लक्ष द्यावं अशी मागणी होते. सांगितलं का या करून तो पूल झाला पाहिजे, दिपवाळीचं आश्वासन दिला तर तो दिपवाळा झाला त्याच्यामुळे, तरी पूल होत नाही ना. समजा गाडी भर लोक होती का बाबा, एक दोन माणसं होती असाही काही नाही. समजा संपर्क तुटून जातो, लोक पोरा शाळेतली अशी कापा कापाने ते चोळमुखला शाळेत जात्यात, रुईपेडला शाळेत जात्यात, काही पालक मग पाट्यावरून तरी नेऊन घालतो किंवा एकूण शिंदरीवरून जिथं साधनं आहेत अशा ठिकाणी पोरामध्ये दोन 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 तीन तीन तास लेट होऊन जातात पोरा शाळेमध्ये. मुद्राम बेंडकोळी, रवींद्र वाडेकर, हर्षद फसाळे, किसन गुराळे, यशवंत भोये, हिरामण नावत्रे, लहानू टोगारे या ग्रामस्थांनी आमदारांना साकडे घालत आपली व्यथा कथन केली. यावर आमदारांनी पूल बस बनवून देतो असं आश्वासनही दिलं, मात्र अद्याप पूल झाला नाही. यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सहारे बाबांना आमदार झिरवाळ साहेब यांनी असे आश्वासन 1 वर्षापूर्वी दिले होते की दिवाळी आधी पुलावरून तुम्ही जाणार आहात, मात्र अद्याप हा पूल झाला नाही आहे.